लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात अनेक नाम साधर्म्य असलेले आणि मिळते जुळते चिन्ह घेऊन उमेदवारांना रिंगणात उतरवलं जातं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांना नवीन पक्षांनी चिन्ह मिळालं आणि शरद पवारांना मिळालेले चिन्ह होतं तुतारी फुंकणारा माणूस याच पक्षावरती शरद पवार यांच्या पक्षाने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली परंतु निवडणूक आयोगाकडून पिपाणी हे सुद्धा चिन्ह अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं शरद पवार यांनी दहा जागा लढवल्या होत्या त्यात अनेक ठिकाणी पिपाणी चिन्ह असलेले उमेदवार सुद्धा उभे होते आणि त्याचा थेट फटका तुतारी चिन्हावरील उमेदवारांना बसल्याचं आता मतांच्या आकडेवारीवरून दिसून आले शरद पवार यांच्या पक्षाच्या चार उमेदवारांविरुद्ध असलेल्या पिपाणीच्या उमेदवाराला चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत मतदान झाले दोन ठिकाणी याच पिपाणी चिन्हामुळे तुतारीचं मतदान कमी झाले तर एका ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवाराला पराभवाचा सुद्धा स्वीकार करावा लागलाय तर तुतारी या चिन्हाला फटका बसणारी मतदारसंघ नेमकी कोणकोणती आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या पहिला आहे बीड बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला या मतदारसंघात सोनवणे हे सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजयी झाले तर बीड या लोकसभा मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत काटेकी टक्कर होती मात्र या मतदारसंघात इतर दोन उमेदवारांनी घेतलेली मतंही आश्चर्यकारक आहेत इथं पिपाणी चिन्हावरती अपक्ष म्हणून लढत असलेले अशोक भागोजी थोरात यांनी चोपन्न हजार आठशे पन्नास एवढी मतं घेतली आहेत आणि तुतारी हे चिन्ह पहिल्यांदाच असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळेच पिपाणीला मतं मिळाल्याचं जा बोललं जाते पिपाणीने घेतलेल्या मतांमुळे सोनोने यांचं मताधिक्य कमी झालं तर याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अशोक सुखदेव हिंगे यांनीही पन्नास हजार आठशे सदुसष्ट एवढी मतं घेतलेली आहेत आणि हे दोन्ही उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेत याचाच अर्थ सोनवणे यांची मतं फुटलीत असा होतोय आता पिपाणीचा तुतारीला फटका बसणारा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर अहमदनगर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके आणि भाजपचे सुजय विखे यांच्यात टफ फाईट झाली त्यात निलेश लंके हे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विजयी झालेत लंकेंना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली तर सुजय विखे यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट एवढी मतं मिळाली आणि तिसऱ्या क्रमांकावरती पिपाणी चिन्ह असलेले गोरख दशरथ अलेकर यांना चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली आहेत लंकेंच्या लीडपेक्षा पेक्षा जास्त मतंही पिपाणी चिन्हाने घेतलेली आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एवढी मतं मिळालेली आहेत आणि इतर अपक्षाने दोन ते हजारांची मतं मिळवलेली आहेत आता तिसऱ्या क्रमांकाचा आहे माढा या मतदारसंघात सुद्धा अटीतटीची फाईट झाली होती परंतु इथून धैर्यशील मोहिते पाटील हे एक लाख वीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेत इथं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे रामचंद्र गुटूकडे हे राहिलेले आहेत ते पिपाणी चिन्हावरती निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि त्यांना तब्बल अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस एवढी मतं मिळाली आहेत विशेष म्हणजे ओबीसी चे नेते असलेले लक्ष्मण हाके हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात होते आणि लक्ष्मण हाके यांना पाच हजार एकशे चौतीस मतं मिळालेली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर यांना वीस हजार सहाशे चार एवढे मतं मिळाली आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे सातारा साताऱ्यात पिपाणीचा मोठा फटका शरद पवार गटाचे उमेदवार असणारे शशिकांत शिंदे यांना बसलाय भाजपचे उदयनराजे भोसले यांना पाच लाख मतं पडलीत तर शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार सातशे इथं पिपाणी चिन्ह घेऊन अपक्ष रिंगणात उतरलेले संजय गाडे यांना सदोतीस हजार बासष्ट एवढी मतं मिळाली होती त्यामुळे इथं पिपाणीचा तुतारीला फटका बसलाय हे चित्र स्पष्ट होतंय शिवाय आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी दिंडोरीत शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडून आलेत आणि त्यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं मिळाली आहेत तर आरोग्यमंत्री असणाऱ्या डॉक्टर भारती पवार यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मतं मिळाली याशिवाय अपक्ष म्हणून उभे असणारे बापू भगरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत आणि त्यांना तब्बल एक एवढी मतं मिळाली आहेत अपक्ष असणाऱ्या बापू भगरे यांचं चिन्ह पिपाणी होतं आणि भगरे आडनावामुळे इथं पिपाणीचा फटका हा तुतारीला बसल्याचं स्पष्ट होतय बारामती लोकसभा मतदारसंघात सोहेल शहा शेख हे पिपाणी चिन्हावरती निवडणूक रिंगणात होते आणि त्यांना चौदा एवढी मतं मिळाली आहेत शिरूर या मतदारसंघातही मनोहर वाडेकर हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते त्यांना तीनशे तीस मतं मिळाली आहेत आणि ही मतं घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले तसंच रावेर या मतदारसंघात एकनाथ साळुंखे या उमेदवाराने ट्रम्पेट चिन्हावरती त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी एवढी मतं घेऊन ते चौथ्या क्रमांकावर राहिलेत आणि अशीच परिस्थिती भिवंडीतही झालीये तिथं न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन वखारे यांनी सुद्धा चोवीस हजार मतं घेतलीत आणि त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्यात तर वर्धा या मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात मोहन रायकर हे अपक्ष म्हणून रिंगणात होते आणि त्यांनी वीस हजार सातशे पंच्याण्णव मतं घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत तुतारी हे चिन्ह नौखं होतं आणि पहिल्यांदाच यावरती मतदान झालं मात्र तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला यामुळेच अपक्ष उमेदवारांना तीन ते चार हजारांची मतं मिळाली आहेत याचाच परिणाम म्हणजे पिपाणीने फुकटात मतं घेतली आहेत असा दिसून येतोय पिपाणीचा आपल्याला फटका बसेल याचा अंदाज शरद पवार गटाला होता त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती मात्र आयोगाने याची दखल घेतली नाही निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून असे राजकीय डावपेच आखले जातात नाम साधर्म्य असणारा उमेदवार उभा करणं किंवा विरोधकांच्या चिन्हासारखं साधर्म्य असलेले चिन्ह अपक्ष उमेदवाराला देऊन दुसऱ्याची मतंही कमी केली जातात आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी